गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, सुबह सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. मिस, आज सर्वांचे कार्यात्मक व्याकरण या टॉपिक मध्ये आपण शब्दांच्या जाती शिकणार आहोत. त्याआधी सर्वांचे आपल्या ऑनलाइन एज्युकेशन मध्ये सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव आहे सुवर्णा पाखरे. मी आपल्याला आज मराठीचे व्याकरण शिकवणार आहे. पण आपण या दिवसाची सुरुवात अशी सुंदर अशा एका सुविचारने करूया. परिश्रम वाट्याने यश प्राप्त होणे. व्हेरी गुड. परिश्रम व सातत्याने यश प्राप्त होते. परिश्रम व सातत्य. जर परिश्रम केलं, परिश्रम काय एक दिवस करणार का आपण, दोन दिवस करणार का, नाही, तर त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, सातत्य पाहिजे. म्हणजे ते नेहमी करायला हवं, रोज करायला हवं, तरच आपल्याला यश प्राप्त होते. म्हणजेच परिश्रम व सातत्याने यश प्राप्त होते. सुविचार समजला. मग आपण काय करणार आहोत, परिश्रम तर करणारच आहोत, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय होईल, यश प्राप्त होईल. बरोबर. सर्वात आधी आपण शब्द म्हणजे काय हे पाहूया. शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. आपण एक एक शब्द घेतो, एक एक अक्षर घेतलं, ग प्लस व प्लस त. ग म्हणजे काय, हे अक्षर झाले. ग व हे वेगवेगळे अक्षर झाले. पण ज्यावेळेस सगळे अक्षर एकत्र येतात त्यावेळेस आपला बनतो शब्द ग व त, आणि त्याला एक अर्थ तयार होतो. ग बोललं का त्याला काही अर्थ आहे का, नाही. व जर बोललं तर त्याला काही अर्थ आहे का, नाही. आणि त बोललं तर अर्थ आहे का, नाही. ज्यावेळेस हे तिन्ही शब्द एकत्र येतात त्यावेळेस आपला शब्द बनतो ग व त. त्यावेळेस त्याला अर्थ पूर्ण होतो, यालाच शब्द असे म्हणतात. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय. वाक्यात कार्य विविध प्रकारची असतात. त्या शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत, त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात. आता बघा, वाक्य आपण खूप प्रकारची वाक्य पाहतो. प्रत्येक वाक्य वेगवेगळे वेगवेगळे शब्द असतात. तर प्रत्येक शब्दाचं काहीतरी कार्य असतं. लक्षात ठेवा, वाक्य आहे, वाक्यात अनेक शब्द आलेले असतात, अनेक शब्द मिळून एक वाक्य तयार झालेलं असतं. आणि त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो यावरून, आणि त्या शब्द अर्थ असतो आणि त्यांच्यावरून त्यांना काहीतरी कार्य दिलेले असतात प्रत्येक शब्दाला, त्यांनाच बोललं जातं शब्दांच्या जाती. आता प्रश्न विचारला, शब्दांच्या किती जाती आहे. किती जाती आहेत शब्दांच्या, शब्दांच्या जाती किती आहेत. शब्दांच्या जाती आहेत, व्हेरी गुड, आठ जाती आहेत. मग शब्दांच्या आठ जाती दोन प्रकारामध्ये विभागलेल्या असतात. बघा, विकारी शब्द अविकारी शब्द. व्हेरी गुड. विकारी शब्द, अविकारी शब्द. विकारी मध्ये चार येतात आणि अविकारी मध्ये चार प्रकार येतात. एकूण किती प्रकार आहेत, आठ, आणि ते विभागले गेलेले आहेत चार चार मध्ये. म्हणजे विकारी मध्ये येतात चार प्रकार आणि अविकारी मध्ये येतात चार प्रकार. पण विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय, हा आपला प्रश्न आहे. हे विकारी म्हणजे नेमकं काय असतं. जे शब्द लिंग काळ वचन यानुसार बदलतात त्यांना विकारी शब्द म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे शब्द लिंग काळ वचन यानुसार बदलतात. म्हणजे वाक्य आहे, वाक्यात अनेक शब्द आहेत आणि ते जर शब्द लिंगानुसार काळानुसार किंवा वचनानुसार बदलत असतील तर त्यांना विकारी शब्द म्हणतात. आता विकारी शब्दामध्ये चार प्रकार आहेत. सवय म्हणजे जे बदलतात. विकारी शब्दामध्ये चार प्रकार आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे जे आहे ते काय आहेत, विकारी शब्द. यांना काय म्हणायचं आपण, विकारी शब्द. पुढे अविकारी शब्द. अविकारी शब्द म्हणजे काय, ज्या वाक्यातील शब्दामध्ये
कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, वाक्य आहे त्याच्यातले कोणतेही शब्द कधीही बदलत नाही, त्यांच्यात कोणताच बदल होत नाही, त्यांना बोललं जात अविकारी शब्द, अव्यय म्हणजे न बदलणारे। आता याचेही चार प्रकार आहेत, क्रिया विशेषण अव्यय, शब्द योगी अव्यय, उभयान्वय अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, हे आहे अविकारी शब्द। आता आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे आज चारच शिकणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे नाम। आता नाम म्हणजे काय, वाचा बरं काय आहे। तिला संस्थानाला दिलेलं नाव, छत्री राम दिल्ली। एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, स्थानाला दिलेले नाव, त्यालाच आपण काय म्हणायचं, नाम असे म्हणतात। कोणती वस्तू असेल, वस्तू आहे आता बघा पेन पेन्सिल ह्या वस्तू आहेत, व्यक्ती राम सीता गीता, स्थान दिल्ली अमेरिका लंडन, असे वेगवेगळे ठिकाण। म्हणजे काय केलंय, वेगवेगळ्या वस्तूला, व्यक्तीला, स्थानाला आपण जे नाव दिलेलं आहे त्यालाच बोलतात नाम। पुढे नामाचे किती प्रकार पडतात, नामाचे किती प्रकार आहेत, तीन प्रकार आहेत। पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम। आता सामान्य नाम, सामान्य नाम म्हणजे काय, एखाद्या जातीचा बोध इथे मनात प्रश्न निर्माण होतो। एखाद्या जातीचा बोध दिलेला असतो पण ते ऐकल्यानंतर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो। उदाहरणार्थ प्राणी, पर्वत, मुलगा। आता मी जर प्राणी म्हटलं तर आपल्या डोक्यात काय येतं, कोणता प्राणी बरं। जर पर्वत बोललं तर मनात प्रश्न येतो, कोणता पर्वत, कुठला पर्वत। मुलगा बोललं तर आपल्या मनात येतो, कोणता मुलगा, कुठला मुलगा। म्हणजे काय होतो, जातीचा तो बोध होतो। एक समूह आहे, प्राण्यांचा एक समूह असतो, पर्वतांचा एक समूह असतो, मुलांचा एक समूह, इथे जातीचा बोध होत आहे पण त्याबरोबर आपल्या मनात प्रश्न सुद्धा निर्माण होतो, याला बोलायचं सामान्य नाम। दुसरा आहे विशेष नाम, एखाद्या गोष्टीला दिलेले विशिष्ट नाव। विशेष नाव म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे त्याला आपण जे नाव देतो आणि ते नावाने ओळखलं जातं त्याला बोलतात विशेष नाव। समजा मुलगा आहे पण त्याला नाम दिलंय राम, तर म्हणजे राम हे त्याचं विशेष नाम दिलं। नदी आहे, नदीला नाव दिलंय गंगा, म्हणजे ती गंगा नदी आहे। पर्वत आहे, सह्याद्री पर्वत, सह्याद्री हे त्याला नाव दिलेलं आहे। म्हणजे हे सगळे जे नावं दिलेले आहेत त्यांना बोललं जातं विशेष नाम। बघा उदाहरण आहे कोल्हा, हिमालय, रमेश, हे झाले विशेष नामाचे उदाहरण। आता पुढे आहे भाववाचक नाम, इथे भावना शब्दात व्यक्त केलेल्या असतात, याने आपके मन में जो भी भावना आ रही है वो आप क्या बोल, जेवढ्या पण आपल्या मनात भावना येतात ते तुम्ही बोलून दाखवता। समजा कोणाला राग आला किंवा कोणाला काही पदार्थ खाल्ला, आपण एखादा लाडू बिडू खाल्ला तो आपल्याला गोड लागला तर आपण म्हणतो ना गोड लाडू। एखादा मुलगा चांगला वागला तर आपण म्हणतो किती छान प्रामाणिक मुलगा आहे। कोणी कोणावर प्रेम करत असेल तर आपण बोलतो किती प्रेमळ आहे। म्हणजे आपण काय करतो, ज्या भावना आहेत आपण त्या शब्दात मांडतो त्याला बोलतात भाववाचक नाम। आता पुढचा आहे सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। नामाऐवजी म्हणजे नाम आहे ऑलरेडी, नाम असत त्यात ते काढायचं आणि त्याच्या ऐवजी त्याच्या बद्दल जो आपण शब्द वापरतो त्याला सर्वनाम म्हणतात। आता समजा मी बोललो अशोक छान मुलगा आहे, अशोक नाचतो, अशोक गातो, अशोक रोज शाळेत येतो, अशोक अभ्यास करतो, अशोक सर्वांचं ऐकतो। मी जेव्हा बोलते त्यावेळेस काय होतो, मी पुन्हा 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 अशोक नाव घेते। पण हे जे पुन्हा पुन्हा अशोक नाव आहे ना, त्याऐवजी जर मी असं बोललो अशोक छान मुलगा आहे, तो अभ्यास करतो, तो लिहितो, तो सर्वांचं ऐकतो, जर मी असं बोललं तर ऐकायला जरा बरं वाटतं। पण नेहमी मी जर अशोक 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 बोलत गेलं तर काय होतंय,
जरा ऐकायला जरा वेगळे पण वाटतं. मग मी त्याच्याऐवजी काय वापरला, तो वापरला. म्हणजेच नामाऐवजी मी काय केला, तो हा शब्द वापरला. म्हणून काय करू शकतो आपण, असा प्रत्येक वेळेस वेगवेगळी वेगवेगळी नावं घेण्याऐवजी आपण नामाऐवजी जो शब्द वापरणार त्यालाच काय वापर बोललं जातं, सर्वनाम. उदाहरणार्थ मी, तू, तुम्ही, तिच्या, त्याला, हे त्याचं उदाहरण आहे. आता सर्वनामाचे सुद्धा प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, त्याच्यामध्ये येतं प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. आता प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, प्रथम पुरुषवाचक म्हणजे आपण स्वतः किंवा आपण एकत्र असून आपण स्वतः, मी, आम्ही, स्वतः, हे जे शब्द येतात ते प्रथम पुरुषवाचक मध्ये येतात. नंतर आहे द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय म्हणजे तू, तुम्ही, याच्यामध्ये मी, आम्ही कुठेच येत नाही, तू, तुम्ही, दुसऱ्याबद्दल आपण बोलतोय. आणि तृतीय पुरुषवाचक मध्ये काय होतं, तू पण येत नाही आणि मी पण येत नाही, तिसराच येतो, तो, ती, ते. म्हणजे आपण दोघ जण असतो पण आपण बोलतो कोणाविषयी, तिसऱ्या विषयी, याला बोलायचं तृतीय पुरुषवाचक. आता दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम मध्ये दर्शक म्हणजे, दर्शक म्हणजे दाखवणे, म्हणजे काही गोष्टी दाखवण्यासाठी हे सर्वनाम वापरलं जातं. आता तुमच्या जवळ एखादी गोष्ट आहे तर त्याच्या सुमेसाठी तुम्ही हा, ही, हे शब्द वापरता. पण जर तुम्हाला दूरची गोष्ट दाखवायची आहे तर तुम्ही तो, ती, ते, हे शब्द वापरणार. तिसरा आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम हे प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जातं. प्रश्नार्थक सर्वनाम काय केलं जातं, प्रश्न विचारण्यासाठी. आता याच्यामध्ये आपण प्रश्न कोण, काय, कोणाला, कधी, केव्हा, कुठे, कशाला, हे जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय केलं जातं, प्रश्न विचारला जातो, त्यालाच बोललं जातं प्रश्नार्थक सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम मध्ये काय असतं, एक दुसऱ्याविषयी असणारा संबंध दर्शवला जातो. जसं जो, तो, जिला, तिला, हे जे आहे बघा, संबंध दाखवलाय जो, तो, जिला, तिला याच्यामध्ये. पाचवा आहे अनिश्चित सर्वनाम. जे कधीच निश्चित नसतं ते बदलू शकतं. काही, कोणी, थोडेसे, हे जे शब्द आहेत ते अनिश्चित सर्वनाम मध्ये येतात. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःबद्दल. आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो किंवा आपणहून बोलतो त्याला आत्मवाचक सर्वनाम बोलतात. असे सहा प्रकार हे सर्वनामाचे आहेत. तिसरा प्रकार आहे आपला विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल जेव्हा कोणी एखादा शब्द विशेष किंवा अधिकची माहिती सांगत असेल, जास्तीत जास्त माहिती सांगत असेल, त्याला बोललं जातं विशेष नाम. उदाहरणार्थ काळा, कावळा. कावळा कसा आहे, काळा आहे. कावळा काळा आहे म्हणजे काळा काय झालं, विशेषण. उंच हिमालय, हिमालय कसा आहे, उंच आहे, म्हणजे उंच हे विशेषण झालं. आणि काळा कावळा मधलं काळा हे विशेषण झालं. ते काय करतायत, कावळा हे नाम आहे, याविषयी विशेष माहिती देणारा शब्द काळा आहे, आणि हिमालय विषयी विशेष माहिती देणारा शब्द उंच आहे, म्हणून यांना विशेषण असे म्हणतात. आता विशेषणाचे पण प्रकार आहेत चार. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण, परिणामवाचक विशेषण. आता गुणवाचक विशेषण मध्ये कोणकोणते शब्द येतात, ज्याच्यामध्ये गुणाचं वर्णन केलेलं असतं त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात. गुण, रंग, आकार, रूप, चव, या शब्दांना बोललं जातं गुणवाचक विशेषण. नंतर आहे संख्यावाचक विशेषण, ज्यांच्यामध्ये संख्या उच्चारली जाते. संख्या, अनेक, खूप, कमी, यांच्यामध्ये संख्यावाचक विशेषण येतं. सार्वनामिक विशेषण, सर्वनाम पासून तयार झालेले विशेषण. हा रुमाल, माझे घर, त्याचा पाय, त्याची पेन्सिल, हे जे शब्द आहेत सार्वनामाला जोडून येणारे विशेषण असतं त्याला बोललं जातं सार्वनामिक विशेषण.
परिणाम परिमाण वाचक विशेषण याच्यामध्ये सर्व मोजमापे जेवढ्या तुम्ही वस्तू मोजता सर्व मोजमापे जसं 2 किलो साखर 1 लिटर दूध 3 किलो शेंगदाणे हे सगळं काय आहे परिणाम वाचक आहेत म्हणून याला परिमाण वाचक विशेषण असे म्हणतात. आता चौथा प्रकार आहे आपला क्रियापद म्हणजे काय. क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद ज्यामध्ये क्रिया केली जाते एखादी काम केलं जातं त्याच्या त्याला म्हटलं जातं क्रियापद. उदाहरणार्थ खातो येतो वाचतो पळतो नाचतो हे सर्व शब्द कशामध्ये येतात क्रियामध्ये. म्हणजेच काय करतो हा शब्द क्रिया दाखवण्याचे काम करतो म्हणून त्याला बोललं जातं क्रियापद. क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता क्रियापदाचे पण 2 प्रकार आहेत सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदामध्ये लक्षात ठेवा कर्म असतो काम करणारा का ज्याच्याबद्दल काम केलं जातं तो असतो कर्म. राम आंबा खातो हे उदाहरण आहे राम आंबा खातो याच्यामध्ये करणारा कोण आहे राम म्हणून तो झाला कर्ता. खातो ही क्रिया झाली म्हणून याला बोललं जातं क्रियापद. पण आंबा हे कर्म आहे राम आंबा खातो याच्यावर क्रिया होते म्हणून ते कर्म आहे. राम आंबा खातो यात कर्म असते याला बोलतात सकर्मक क्रियापद. नंतर आहे अकर्मक क्रियापद यामध्ये कर्म नसते. राम झोपतो याच्यामध्ये राम कर्ता आहे आणि झोपतो क्रियापद आहे यामध्ये कर्म कुठेच नाही कर्ता आणि क्रियापद आहे म्हणून याला बोललं जातं अकर्मक क्रियापद. आता आपण मूल्यमापन करणार आहोत. मी 4 प्रकार शिकवले तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद. या चारही बद्दल मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला द्यायची आहेत. आता पुढे बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आला आहे रिकाम्या जागी योग्य सर्वनाम वापरा. थंडीने डॅश 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 कुडकुडत होते. आता त्याचे पर्याय दिलेले आहेत पहिला तो दुसरं ती तिसरं त्याला चौथं त्याने. यामध्ये योग्य सर्वनाम कोणतं येईल. थंडीने टिंब टिंब कुडकुडत होते त्यानी. त्यानी रॉंग आहे ते चुकीचं उत्तर आहे. थंडीने त्यानी कुडकुडत होते असं वाक्य होईल का. ऐकायला बरं वाटतं का हे वाक्य. बघा विचार करा कोणतं सर्वनाम येऊ शकतो. त्याला. व्हेरी गुड खूपच छान. थंडीने त्याला कुडकुडत होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पुढील वाक्यातील जाड ठशातील शब्दांची जात ओळखा. आता पुढे एक वाक्य दिलं आहे मानसी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. यामध्ये चांगल्या जे लिहिलेलं आहे ते बघा बोल्ड अक्षरात लिहिलेलं आहे त्याची आपल्याला जात ओळखायची आहे. ते नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे की क्रियापद आहे. क्रियापद. क्रियापद आहे. कोणती क्रिया झालेली आहे याच्यामध्ये. क्रियापद आपण क्रियाला म्हणतो ना कोणती क्रिया झाली तर. आता गुण हे आहे. गुण हे नाम आहे पण नामाबद्दल विशेष माहिती चांगल्या या शब्दांनी दिले की नाही म्हणून चांगला हा शब्द काय झाला विशेषण. व्हेरी गुड चांगलं हे झालं विशेषण. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील वाक्यात योग्य क्रियापद निवडा. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या. आता टाळ्या आपण काय करतो टाकल्या कडाडल्या वाजवल्या कि आपटल्या. यामध्ये क्रियापद कोणतं येईल. टाकल्या. नाही चुकीचं उत्तर आहे. विचार करा टाळ्या. टाळ्या काय येईल. आपण टाळ्या काय करतो. अरे टाळ्या आपण वाजवतो ना. टाळ्या वाजवल्या सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे.
पुढे पुढील वाक्यातील नामाचा पर्याय निवडा. आता याच्यातलं नाम कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. ते घर खूप मोठे आहे, याच्यामध्ये नाम काय येईल? घर. व्हेरी गुड, घर. पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर आहे. पुढील वाक्यातील विशेषणाचा पर्याय निवडा. आता विशेषण निवडायचं आहे आपल्याला. झाडावर रंगीबिरंगी फुले होते, याच्यामध्ये विशेषणाचा पर्याय निवडायचं. विशेषण कोणतं? झाडावर दुसरं रंगीबिरंगी, तिसरं फुले, की चौथं होती? रंगीबिरंगी. व्हेरी गुड, खूपच छान. पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे, रंगीबिरंगी. कारण फुलाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे रंगीबिरंगी. पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. आता नाम दिलेलं आहे तुम्हाला पाऊस, पण या बरोबर कोणतं विशेषण लागेल? सोसाट्याचा, मुसळधार, लखलखी की गोड? गोड. गोड पाऊस असतो. पाऊस गोड लागतो. मुसळधार. व्हेरी गुड, मुसळधार. पाऊस कसा असतो? मुसळधार असतो. म्हणून मुसळधार हे विशेषण बरोबर आहे. पर्याय क्रमांक दोन. खालील वाक्यात किती सर्वनामे आहेत? तो आला की मी स्वतः जाईल, याच्यामध्ये किती सर्वनाम आलेले आहेत ते मोजायचे आहेत. पर्याय क्रमांक एक, दोन, तीन, चार. किती येतात? चार. चुकीचं आहे. बघा, तो आला की मी स्वतः जाईल, याच्यामध्ये आपल्याला सर्वनाम ओळखायचे आहेत किती आहेत. बघा, तो हे एक सर्वनाम आलं. त्याच्यानंतर मी हे एक सर्वनाम आलं. आणि स्वतः एक सर्वनाम आलं. म्हणजे या वाक्यामध्ये काय, किती तीन सर्वनामे आहेत. तो, मी, स्वतः, यामध्ये तीन सर्वनामे आहेत. पुढे प्रश्न आठवा. गटात न बसणारा पर्याय निवडा. आता मी शब्द वाचते. मला, कला, त्यांना, त्याला, याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे? गटात न बसणारा शब्द, नीट शब्द वाचा. मला, कला, त्यांना, त्याला, याच्यामध्ये वेगळा कोणता शब्द आहे? आठवतोय? बघा, मला, त्यांना, त्याला हे सर्व सर्वनामे आहेत, पण कला हे सर्वनाम आहे का? नाही. म्हणून कला हा शब्द वेगळा आलेला आहे, हा चुकीचा शब्द आहे. बाकीचे सर्व सर्वनामे आहेत. प्रश्न नववा. पुढील वाक्यात सर्वनाम कोणते आहे? सर्वनाम ओळखायचं आहे. त्याने घराची साफसफाई केली. घराची, पर्याय क्रमांक एक. दोन, साफसफाई. तीन, त्याने. चौथं, केली. याच्यामध्ये सर्वनाम कोणता आहे? बोला, सर्वनाम ओळखा. सर्वनाम किती सोपं आहे ओळखायला? साफसफाई. नाही, त्याने. मी काय सांगितलं? ती, ते, त्या, ती, त्यांनी, आम्ही, स्वतः, हे सगळे शब्द सर्वनामामध्ये येतात. खालील वाक्यात किती नामे आहेत? आता याच्यामध्ये नाम किती आलेले आहेत हे ओळखायचंय. एक, अतिशय सुगंधी औषधी द्रव्य वडिलांनी घरी आणले. याच्यामध्ये नाम किती आहेत? एक, दोन, तीन, चार. किती नामे आहेत? दोन, तीन. आता लाईनीत सांगा. एक, दोन, तीन, चार असं. याच्यामध्ये नामे चार आलेली आहेत. बघा, पहिलं नाम आहे औषधी, दुसरं नाम आहे द्रव्य, तिसरं नाम आहे वडी, आणि चौथं नाम आहे घर. हे चारी पण नाम आहेत. म्हणून यांना पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे.
खालील नामासाठी योग्य विशेषण निवडा. नामे दिले आहेत त्याचं तुम्हाला विशेषण निवडायचं आहे. चित्र हे नाम दिलेलं आहे. आता त्याला कोणते विशेषण लागेल? रंगवलेले, रंग, आळशी कि झुपकेदार, कोणतं विशेषण लागेल? चित्र, चित्र याच्या बरोबर कोणतं विशेषण लावाल? चित्र कसं असतं? तुम्ही चित्र काढता की नाही? चित्र रंग नाही रे बाबा. रंग फक्त रंग म्हटलेले आहे का? रंगवलेले चित्र कसलं असलं पाहिजे? रंगवलेले चित्र आणि रंग याच्यात काही जुळतं का? मग चित्र कसे आहे? रंगवलेले म्हणजेच रंगवलेले विशेषण येते. पुढील वाक्यातील जाट ठशातील शब्दाची जात ओळखा. शबरीने रामासाठी गोड बोरे आणली. ठळक अक्षर आहे गोड. आता हे गोड काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे कि क्रियापद आहे? क्रिया. गोड विशेष. काय आहे गोड? हे विशेष नाम. व्हेरी गुड. बोरे हे नाव आहे, पण बोरे कशी आहेत? गोड आहेत. म्हणजे बोरा विषयी विशेष माहिती कोणत्या शब्दाने दिले? गोड या शब्दाने दिले. म्हणून हे गोड हे विशेषण आहे. पुढील वाक्यातील ठशातील जाड ठशातील शब्दांची जात ओळखा. भाग्यश्रीचा प्रथम क्रमांक आल्याने तिचे कौतुक झाले. आता याच्यामध्ये तिचे हे ठळक अक्षरात दिले. मग तिचे हा काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे कि क्रियापद आहे? सर्वनाम. व्हेरी गुड. सर्वनाम. कारण मी काय सांगितलं? ते, त्या, ती नामाबद्दल जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. म्हणून भाग्यश्री ऐवजी तिचे वापरला आहे म्हणून ते काय झालं? सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील पैकी नामाचा पर्याय निवडा. नाम कोणता आहे? चिड, चिडखोर, चिडला, चिडूर. याच्यामध्ये नाम कोणता आहे? चिड, चिडून. नाही, चिडखोर. बाकी मी बुक राहिलं. जो मेन मूळ शब्द असतो ना, जो मूळ शब्द असतो त्याला नाम म्हणतात. नंतर त्याच्यामध्ये बदल होतात. चिड हा मूळ शब्द आहे आणि चिड शब्दामध्ये बदल होत जाऊन चिडखोर, चिडला, चिडून हे शब्द तयार झाले. म्हणजे चिड हे नाम आहे. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. दिनूला तुम्ही कुठे पाहिले का रे? याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखायचं आहे. रे, कुठे, तुम्ही, पाहिले याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? बोला. क्रियापद म्हणजे काय? ज्यामध्ये क्रिया काहीतरी घडते, काम होते, काहीतरी काम केलं जाते, क्रिया होते, त्याला क्रियापद बोलतात. मग याच्यामध्ये कोणत्या मध्ये क्रिया झालेली आहे? रे, कुठे, तुम्ही, पाहिले. बोला. पाहिले. पर्याय क्रमांक 4. कारण यामध्ये काय झालंय? पाहण्याची क्रिया झालेली आहे म्हणून हे क्रियापद आहे. आता लक्षात ठेवा तुम्हाला घरचा अभ्यास. आता पाठात तुमचे आलेले नाम, सर्वनाम, क्रियापद. आता तुम्ही जेव्हा धडे वाचता की नाही, धडे वाचताना त्याच्यामध्ये खूप वाक्य असतात. प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वनाम कोणतं असेल, विशेषण कोणतं असेल, क्रियापद कोणतं असेल हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा. याच्यावरून तुम्हाला हे चारी पण जे पर्याय आहेत ना शब्दांच्या जाती त्या ओळखता येतील आणि त्यांची माहिती मिळेल. धन्यवाद सर्वांचे.